पहाटे कधी झोप लागली समजलंच नाही. तिला सकाळी जाग आली तेव्हा अविनाश आवरून ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. रात्री घडलेला प्रकार अविनाशला सांगावा तसं वाटलं, पण त्याच्या तापट स्वभावामुळे ती काही न बोलता उठली आणि फ्रेश व्हायला गेली. तूच बाहेरून अविनाशचा आवाज आला. मला उशीर होतोय, मी निघतो, बाहेरच जेवण करेन. एवढं बोलून तो निघून गेला. फ्रेश होऊन तिनं आपल्या आईला फोन केला. फोन तिच्या बहिणीनं उचलला. हॅलो ताई, कशी आहेस ग? वैशू, आईकडे फोन दे. प्रियाचा आवाज खूप जड वाटत होता. वैशालीने पण लगेच आईकडे फोन दिला. तसं प्रियानं रात्री घडलेला भयंकर प्रकार आईला सांगितला. ती खूपच घाबरली होती. बोलता बोलता तिच्या अंगावर शहारा यायचा. तिचं बोलणं ऐकून आई लगेच गावातील देवळात गेली. देवळातील पुजाऱ्यानं सारं काही ऐकलं आणि एका गंभीर मुद्रेनं देवीच्या पायाला स्पर्श करून अंगाऱ्याची पुडी आणि लाल धागा देत म्हणाले, पुरी, ज्या घरात तू मुलगी दिलीस त्या घरावर मृत्यूची काळी सावली दिसते ग. हे लवकरात लवकर तुझ्या पुरीला दे आणि सावध राहायला सांग. आता आईच तिचं रक्षण करेल. प्रियाच्या वडिलांचं तिच्यावर खूप प्रेम. पुजाऱ्यांचं बोलणं ऐकताच त्यांना आपल्या मुलीची काळजी वाटू लागली. त्यांनी तो धागा आणि अंगारा घेतला. क्षणाचाही विलंब न करता दोघे एसटीने लेकीच्या घरी निघाले. इकडे प्रियाला एवढ्या मोठ्या घरात कोंडल्यासारखं होऊ लागलं, पण आपले वडील येत आहेत हे समजताच तिला बरं वाटलं. बाहेर पावसाची उघडझाप चालूच होती. रात्री घडलेल्या जागरणाने आता दिवसा तिच्या डोळ्यांवर झापड येत होती. हॉलमधील सोफ्यावर बसल्या बसल्याच तिला डोळा लागला आणि पुन्हा तेच घडलं. पण यावेळी तिला आपल्या पायाजवळ तीच काळी कुट्टबुटकी आकृती बसल्यासारखं दिसलं. त्या आकृतीनं जोरात आपली नख तिच्या पायाच्या तळव्यावर ओढली. तशी प्रिया झटकन जागी झाली आणि आपले पाय जवळ ओढले, पण तिथं कोणीच नव्हतं. तेच स्वप्न तिला पुन्हा दिसलं तशी ती अस्वस्थ झाली. इतक्यात दरवाजाची बेल वाजली. आपले आई बाबा आले असतील म्हणून ती घाईघाई दरवाजाकडे धावली आणि खरंच तिचे आई बाबा आले होते. आईला बघताच तिला भरून आलं. त्यांना घेऊन प्रिया आत आली. तूच तिची आई म्हणाली, पियू, फरशीवर हे लाल डाग कसले ग? तसे तिने खाली पाहिले तर खरंच लाल रंगाचे एकाच पायाचे ठसे उठले होते. ते पाहून तिच्या काळजाचा थरकाप उडाला. चेहऱ्यावर एकदम भीती दाटली आणि थरथरत्या आवाजात ती म्हणाली, हे शक्य नाही, मी स्वप्न पाहिलं होतं. एवढं बोलून ती खुर्चीवर बसली आणि पायाच्या तळव्याकडे पाहिलं तसे तिचे डोळेच पांढरे झाले. एखादी काच पायात घुसावी तसे पायात भेग पडली होती आणि एकसारखं त्यातून रक्त वाहत होतं. आई, मला स्वप्न, तिच्या थरथरत्या ओठातून एवढे शब्द निघाले आणि बेशुद्ध झाली. काही वेळात ती जागी झाली तेव्हा ती आपल्या बेडवर होती. पायाला पट्टी बांधलेली तर आई वडील बाजूलाच बसले होते आणि अविनाश मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होता. शुद्धीवर येताच ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली. अविनाश काळजीनं म्हणाला, कसं झालं हे? स्वतःला सांभाळून काम करायचं ना. प्रियाच्या वडिलांनी सोबत आणलेला देवीचा अंगारा आणि लाल धागा
आपल्या लेकीला बांधू लागले तसा अविनाश रागातच म्हणाला, ते काढून टाका आधी, या घरात असल्या खुरचट गोष्टींवर कोणी विश्वास ठेवत नाहीत. तिच्या वडिलांना भयंकर राग आला, तरी स्वतःला सावरत ते म्हणाले, जावई बापू, तुमच्याकडे सगळं काही आहे, एक बायको मेली तर दुसरी मिळेल, पण माझ्या लेकीचं काही बरं वाईट झालं तर? रक्ताचं पाणी करून फुलासारखं मुलीला वाढवणाऱ्या बापाच्या काळजाचं काय होईल हे तुम्हाला नाही कळायचं? सासऱ्याच्या या उत्तरानं अविनाश गप्पच झाला. त्यांनी धागा बांधला आणि त्या दिवशी घरीच राहिले. दुसऱ्या दिवशी प्रियाचे आई वडील मुलीचा आणि जावयाचा निरोप घेऊन परतले. या घटनेला आता 3-4 महिने उलटून गेले असतील. आता तिला कसलाच भास होत नव्हता आणि ती गरोदर होती. गौरी गणपतीच्या सणासाठी ती आता माहेरी आली होती. घरात सगळे आनंदी होते, पण ही एक भयाण वादळापूर्वीची शांतता होती.